नमस्कार मी दीपक दराडे न्यूज मध्ये आपलं स्वागत सिरूर लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार खासदार आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांची आणि वरिष्ठ नेत्यांची फौज दाखल होते शिवसेनेचे उमेदवार आढळराव पाटील यांचं सीट डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा पूर्ण मतदारसंघात आहे आणि म्हणूनच एवढी मोठी फौज प्रचारासाठी दाखल होते आहे अशी चर्चा रंगली आहे याविषयी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोले यांना विचारला असता त्यांनी उपरोधिक टोला लगावतानाच इतक्या मोठ्या संख्येनं मंत्री आणि वरिष्ठ नेते जर प्रचाराला येत असतील तर हीच खासदारांच्या निष्क्रियतेची कबुली आहे आणि यातच त्यांची निष्क्रियता दिसून येते असा टोला त्यांनी लगावला आहे बघूयात डॉक्टर अमोल कोल्हे खासदारांना एका माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याच्या विरोधात प्रचारासाठी जर सात सात मंत्र्यांना आणावं लागत असेल तर ते मंत्री येऊन तेच ही जाहीर कबुली देत आहेत की खासदार निष्क्रिय आहेत जर खासदारांनी विकास कामं केली असती तर मला वाटतं खासदारांनी फक्त विकास कामं सांगून काम झालं असतं त्यासाठी सात सात मंत्री आणण्याची गरज नव्हती आणि जरी ते येत असतील तर माझ्या मतदारसंघामध्ये खरोखर माझं मी स्वागत करतो त्या सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करतो कारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनाही कळेल की शिरूर लोकसभा मतदारसंघातले किती प्रश्न प्रलंबित आहेत आणि सात काय त्यांनी सतरा मंत्री जरी आणले तरी जोपर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघातला सर्वसामान्य मतदार माझी मायबाप जनता या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी तोपर्यंत या गोष्टीची मी खरोखर कर फिकीर करत नाही हा केवळ त्यांना पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी केलेली ही गोष्ट आहे त्यामुळे ते येतील आणि ते येऊन खासदारांची निष्क्रियताच सांगणार आहेत अन्यथा पंधरा वर्षाचं काम असतं तर सात मंत्र्यांची गरज पडलेली असते सुज्ञ जनता जाणते